सोलापुरातील मौलाना आझाद पॉलिटेक्निकल कॉलेजमधील 319 विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाच्या पेपरमध्ये कॉपी केल्याचा ठपका ठेवून संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली आहे. MSBT अंतर्गत पॉलिटेक्निकल शाखेच्या होणाऱ्या परीक्षा मौलाना आझाद संस्थेतील 319 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली म्हणून डिबार केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याच्या सूचना MSBT ने मौलाना आझाद संस्थेला दिली आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे पवित्रा घेतला आहे. सोलापूर प्रहार संघटनेकडून MSBT ने कॉफीच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे असा आरोप केला आहे. यातून आता विद्यार्थ्यांवर वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मौलाना आझाद पॉलिटेक्निकल कॉलेज समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला प्रहार संघटनेकडून पाठिंबा देण्यात आलाय. बुधवारी MSBT संस्थेवर प्रहार संघटनेकडून 319 विद्यार्थ्यांना घेऊन भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना घेऊन मोर्चा नेणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे. MSBT अंतर्गत पॉलिटेक्निकल कॉलेजमधील सर्व डिप्लोमा शाखेची परीक्षा घेण्यात आली होती, मात्र सामूहिकरित्या कॉपी केल्याचा ठपका ठेवून मौलाना आझाद संस्थेतील 319 विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना डिबारही करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. माझं नाव जमीर शेख, मी संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर. आज सोलापूर शहरातील महत्त्वाच्या अशा मौलाना आझाद कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर 319 विद्यार्थ्यांवर MSBT या मुंबईच्या संस्थेने सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाई केली. त्याच्या निषेधार्थ आज एक बैठक होती आणि उद्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून 319 विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही मुंबईला या ठिकाणी मोर्चा घेऊन जाणार आहोत. MSBT चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून या ठिकाणी 319 विद्यार्थ्यांना नापास केलेलं आहे आणि नापास केला त्याच्यानंतर त्या 319 विद्यार्थ्यांना डिबार करण्यात आलं आहे. खरं ही अन्यायकारक कारवाई आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी कारवाई झाली नाही. मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेजबरोबर आणखीन 4 कॉलेज या ठिकाणी सुद्धा कॉपीचा प्रकार झाला असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु 4 कॉलेजला त्या ठिकाणी डावलण्यात आलं आणि फक्त मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेजवर कारवाई करण्यात आली, जेणेकरून अशा प्रकारची कारवाई झाली ही अन्यायकारक आहे. मुलांचं भविष्य नुकसान करणारी ही कारवाई आहे. त्यामुळे आम्ही उद्या 5 वाजता सोलापूर ते मुंबई असा एक मोठा विशाल मोर्चा घेऊन आम्ही मुंबईच्या MSBT कार्यालय गाठणार आहोत. ते कार्यालय ताब्यात घेणार आहोत आणि त्याहून जर झाला नाही तर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नंदनवन किंवा वर्षा बंगल्यावर हे हजारो विद्यार्थी घेऊन जाऊन न्याय मिळवल्याशिवाय आम्ही सोलापूरला तोंड दाखवणार नाही. या संदर्भात आदरणीय माजी राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांना सुद्धा हे आम्ही सांगितलेलं आहे आणि उद्या बच्चू कडू साहेब सुद्धा या आंदोलनात सहभागी होण्याची. प्रिन्सिपल साहेबांनी काय म्हटलं? शाळा प्रशासनाने तुम्हाला काय आदेश? शाळा प्रशासन म्हणतंय की आता कारवाई झालेली आहे, आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही. MSBT ने कारवाई केल्याने शाळा प्रशासनाचा प्रश्न निर्माण होत नाही. तुम्ही कसं जाणार गाड्या घेऊन? ते आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ, अचानकपणे आम्ही जाऊ. आम्ही कुठल्याही पद्धतीने सांगायचे काही प्रश्नच नाही आहे. 319 विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या भविष्याचा, देशाचा भविष्याचा विचार आहे. या संदर्भात आम्ही कोणाला सगळं सांगत बसण्याची काही गरज नाही. माझं नाम जाहीद अडते, मौलाना आझाद पॉलिटेक्निक में का स्टूडेंट हूँ मैं. कंप्यूटर साइंस फर्स्ट ईयर में हमारे ऊपर हम कॉपी वो कुछ नहीं करे, फिर भी हमारे ऊपर कार्रवाई हुई. डिबार करे बिना मतलब के 319 बच्चों को डिबार करे. हम एज बारे में अभी आंदोलन निकाल कर हम मुंबई को जा रहे. कॉलेज वाले बोले उन्होंने क्या ऐसा क्या बोले नहीं, उन्होंने बोले अब कार्रवाई हुई तो हम क्या नहीं कर सकते. तो एक बार हम अभी उधर जाकर है ना बात करने वाले, हमारे को न्याय मिलना मुंबई. मी समी शेख, मौलाना आझाद पॉलिटेक्निक मध्ये सिव्हिल ब्रांचला 3rd इयरला शिकायला आहे. आमच्या जे समर 2022 ची जी परीक्षा झाली होती MSBT ने त्यामध्ये कॉपी झाली असं गृहीत धरून आम्हाला 1 वर्षासाठी डिबार करून झालेली परीक्षा रद्द करून परत एकदा परीक्षा द्या असा निर्देश त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे. तर हे आमच्यावर अन्याय करणारा आहे. आम्ही फक्त प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चूभाऊ कडू जे आहेत ते आमच्या सोबत आहेत. आम्ही सिव्हिल 3rd इयरला होतो. बच्चूभाऊ कडूंना आम्ही जेव्हा सोलापुरातील प्रहारचे जमीरभाई शेख यांना भेटलो तेव्हा जमीरभाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं वर्ष वाया जाऊ देणार नाही आहे आणि आम्हाला प्रहारवर पूर्ण विश्वास आहे, प्रहार आम्हाला न्याय मिळवून देईल असा आमचा एक हे आहे. ते आम्ही त्याच्यावर प्रहार जे आम्हाला म्हणतील ते आम्ही करायला तयार आहे.